नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईतकमध्ये। काल भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, ही दुसरी यादी आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये 20 उमेदवारांना जी नावं आहे त्यांची जाहीर केलेली आहे। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे मुरलीधर मोहोळ। मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातनं उमेदवारी जाहीर झालेली आहे। मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत, एक दांडगा जनसंपर्क असलेला नेता आहे। खरं तर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवू शकतील अशा चर्चा होत्या आणि या सगळ्या चर्चांना छेद देत आता मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। खरं तर मुरलीधर मोहोळ यांना त्यांच्या पक्षातनं सुद्धा अनेक आव्हानं होती। या सगळ्या आव्हानांना पुरे उरत मुरलीधर मोहोळ यांनी कशी उमेदवारी मिळवलेली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात। तर मी जसं सुरुवातीला म्हणले की मुरलीधर मोहोळ यांना अनेक आव्हानं त्यांच्या पक्षामध्ये होती। महत्त्वाचं आव्हान होतं ते म्हणजे सुनील देवधर यांचं। सुनील देवधर गेल्या काही काळापासून पुण्यामध्ये सक्रिय झाले होते, पुण्यामध्ये अनेक बैठका घेत होते, अनेक विकास कामांमध्ये त्या भेटी देत होते, अनेक उद्घाटनं करत होते। त्यामुळे पुण्यातनं सुनील देवधर यांनी आपली दावेदारी सांगायला सुरुवात केली होती। मला आठवतं आहे पुण्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे फ्लेक्ससुद्धा लागले होते आणि भावी खासदार म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख केला होता। इतकंच नाही तर अनेक त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या, अनेक छोट्या बैठका घेतल्या होत्या आणि आपल्याला कशी दावेदारी मिळेल किंवा आपल्याला उमेदवारी कशी मिळेल याच्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते। सुनील देवधर हे खरं तर BJP एकेकाळचे राष्ट्रीय सचिव होते आणि त्यांचे वडील हे पुण्यातले एक प्रतिथयश पत्रकार होते। त्यांचासुद्धा मोठा जनसंपर्क होता आणि मोठं नाव होतं, त्यामुळे सुनील देवधर हे सातत्याने प्रयत्न करत होते की त्यांना उमेदवारी मिळावी। दुसरीकडे भाजपमधलेच जे आणखी एक जे दावेदार होते, आणखी एक जे उमेदवार होते, त्यांनी सुद्धा जंगजंग पछाडलं होतं, त्यांना सुद्धा उमेदवारी हवी होती। जगदीश मुळीक यांनी सुद्धा प्रयत्न केला होता की त्यांना उमेदवारी मिळावी, अनेक ठिकाणी त्यांचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले होते आणि जगदीश मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे सुद्धा देखील आहेत, अनेक कार्यक्रमांना ते उपस्थित असायचे, त्यामुळे जगदीश मुळीक सुद्धा या सगळ्या रेसमध्ये होते। त्याचबरोबर मेधा कुलकर्णी खरं तर त्या राज्यसभेच्या खासदार झालेल्या आहेत। तुम्हाला आठवत असेल तर 2019 निवडणुकीमध्ये कोथरूडमधनं त्यांचं तिकीट कापलं होतं आणि तिथून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती, त्यामुळे मेधा कुलकर्णी कुठेतरी पक्षामध्ये नाराज होत्या, त्यांनी जाहीर त्यांची नाराजीसुद्धा व्यक्त केली होती। सुरुवातीला असं म्हटलं गेलं होतं की मेधा कुलकर्णी यांना सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं, परंतु काही महिन्यांपूर्वी जी यादी जाहीर करण्यात आली राज्यसभेची त्याच्यात मेधा कुलकर्णी यांचं नाव होतं आणि आता त्या राज्यसभेवर खासदार सुद्धा निवडून गेलेल्या आहेत। आणि या सगळ्यामधनं आता जे पुढे नाव आलेलं आहे लोकसभेसाठी ते म्हणजे मुरलीधर मोहोळ। मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत। कोविड काळामध्ये त्यांनी मोठं काम केलं होतं, त्यांचा मोठा जनसंपर्क होता, कार्यकर्त्यांमधला नेता अशी त्यांची सगळी ओळख होती, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते की त्यांना उमेदवारी मिळावी। जसं आपण जगदीश मुळीकांबद्दल बोललो, ते जसे फडणवीसांच्या जवळचे होते तसेच मुरलीधर मोहोळ हे सुद्धा फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे, मोठं काम ते त्या भागामध्ये करत होते। असं असताना त्यांना सुनील देवधर यांचं एक आव्हान उभं ठाकलं होतं। सुनील देवधर हे जरी राष्ट्रीय राजकारणात असले तरी काही काळापासून त्यांनी पुण्यामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली होती, अनेक भागांमध्ये त्या भेटी देत होते, अनेक छोट्या सभा घेत होते आणि पुण्यातला जो कोर मतदार आहे तो आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि या माध्यमातून ते आपली दावेदारीसुद्धा सांगत होते। म्हणजे पुणे हे दुचाकींचं शहर म्हणून म्हटलं जातं आणि सुनील देवधर हे त्यांच्या 2-व्हीलरवर वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून वेगवेगळ्या लोकांना भेटायचे, कार्यकर्त्यांना भेटायचे आणि आपण आता इथे उभे राहणार आहोत अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी तिथे निर्माण केलं होतं। या सगळ्या वातावरणात छेद देत मुरलीधर मोहोळ हे आता त्यांनी उमेदवारी मिळवलेली। या सगळ्या काळामध्ये मुरलीधर मोहोळ हे शांत होते, कुठेही ते फारसे ॲक्टिव्ह नव्हते। तुम्हाला जर आठवत असेल तर जेव्हा निखिल वागळे यांनी अडवाणींबाबत एक ट्विट केलं होतं त्यावेळेस सुद्धा सुनील देवधर यांनी पहिल्यांदा त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली होती, FIR रजिस्टर केली होती आणि या माध्यमातून त्यांनी केंद्राच्या नेतृत्वाला सुद्धा सांगायचा प्रयत्न केला होता की मी आता पुण्यामध्ये ॲक्टिव्ह झालेलो आहे, मला सुद्धा या उमेदवारी इथे हवी आहे आणि त्यासाठी मी तयारी करतोय। दुसरीकडे आपण पुण्याचं राजकारण सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण जर कसब्याची निवडणुकी बघितली तर कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार होते ते निवडून आले होते आणि हा भाजपसाठी एक मोठा धक्का होता, कारण कसबा हा नेहमीच भाजपसाठी गड राहिलेला आहे। गेले अनेक वर्ष तिथे निर्विवाद सत्ता भाजपची होती, परंतु या सगळ्या सत्तेला छेद देत रवींद्र धंगेकर तिथून निवडून आले आणि त्यावेळेस एक महत्त्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे जे भाजपचे कोर मतदार आहेत तो म्हणजे ब्राह्मण जो मतदार आहे तो कुठेतरी भाजपपासून दुरावला आहे का अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। त्यावेळेस अनेक फ्लेक्ससुद्धा लागले होते कसब्यामध्ये की ब्राह्मण उमेदवार दिलेले नाही आहे, त्याच्यामुळे नाराजीसुद्धा जाहीर व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळे आपण बघितलं तर तिथे भाजपचा पराभव झाला होता। आता त्याचीच पुनरावृत्ती ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये म्हणून भाजप काळजी घेत होतं।
बाहेरचा उमेदवार दिला, जरी सुनील देवधर हे पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांची जी कारकीर्द आहे ती पुण्यात फारशी नाही आहे. त्यामुळे बाहेरचा उमेदवार दिला तर पुन्हा एकदा मतदारांवर प्रभाव पडू शकतो. जे जगदीश मुळीक आहेत ते जरी तिथला दावा करत असले तरी त्यांची जी दावेदारी आहे किंवा त्यांचं जे काम आहे त्याच्यावरनं त्यांना ती मिळेल की नाही ही शंका होती. दुसरीकडे राहिला प्रश्न मेधा कुलकर्णींचा, तर मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून जो ब्राह्मण मतदार आहे पुण्यातला त्याला आपलंसं करण्यामध्ये भाजपला कुठेतरी यश आलं होतं. आणि ही सगळी गणितं पाहिल्यानंतर, ही सगळी समीकरणं पाहिल्यानंतर एकच नाव राहिलं होतं, ते म्हणजे मुरलीधर मोहोळ. आणि मुरलीधर मोहोळ यांचा मी जसा उल्लेख केला, दांडगा जनसंपर्क लोकांमधला माणूस आहे, महापौर राहिलेला माणूस आहे. कोविडमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी हॉस्पिटल्स उभारली किंवा लोकांना मदत केली त्यामुळे पुणेकरांच्या मनामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं एक वेगळं स्थान निर्माण झालं होतं. आणि त्यातच जो तिथला उमेदवार आहे, मातीतला उमेदवार आहे, कार्यकर्त्यांशी निगडीतला उमेदवार आहे, म्हणून सुद्धा भाजपने मुरलीधर मोहोळ यांचं नाव आपल्याला पुढे केलेलं पाहायला मिळतं. जसं सुरुवातीला म्हटलं की फडणवीसांचे जवळचे आहेत आणि त्याचबरोबर एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. या सगळ्या कारणांमुळे कुठेतरी मोहोळ यांचा नंबर लागलेला आहे. पुण्याचं जी लोकसभेची सीट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. गेले अनेक वर्ष भाजप विरुद्ध काँग्रेस इथनं लढती आहे. कलमाडी अनेक वर्ष खासदार होते. कलमाडींनंतर काँग्रेसचं एक प्रकारे पतन व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर 2014 गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आले आणि 2019 आपण बघतोय की पुन्हा एकदा ती सीट आहे ती 2019 गिरीश महाजन निवडून आले. 2014 ही सीट भाजपकडे राहिलेली आहे. त्यामुळे भाजपचा एक गड मानला गेलेला आहे पुणे. आणि यामध्ये हा जर गड आपल्याला राखून ठेवायचा असेल तर एक तळागाळातला कार्यकर्ता, एक त्याला ज्याचा जनसंपर्क मोठा आहे असाच कार्यकर्ता देणं अपेक्षित आहे. कारण कसब्याची पुनरावृत्ती पुन्हा लोकसभेमध्ये होऊ नये हे सुद्धा कारण कुठेतरी भाजपच्या नेतृत्वाने डोक्यात ठेवलं होतं आणि म्हणूनच मुरलीधर मोहोळ यांची ही उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता एक प्रकारे सुनील देवधर यांनी ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे आणि त्यांनी हेही सांगायला विसरलेले नाहीत की मी पुण्यामध्ये, माझ्या जन्मभूमीमध्ये पुन्हा एकदा कार्यरत राहणार आहे. त्यामुळे इथे जरी आता मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली असली तरी आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जे सुनील देवधर आहे त्यांचं पुनर्वसन केलं जात आहे का, त्यांना उमेदवारी दिली जाते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर मला या सगळ्याबद्दल काय वाटतं, मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तसे ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.